नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ध्वनी म्हणजे साऊंड या विषयावर मागच्या काही वर्षांमध्ये एम पी एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि तत्संपरीक्षांमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत पहिला प्रश्न आपण घेऊयात पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते आणि हा पी एस आय दोन हजार तेरामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हे चार पर्याय आहेत ते आपण नंतर बघूयात त्याच्या आधी आपण बघूया की खऱ्या अर्थाने ध्वनीची निर्मिती कशी होते हा स्क्रीनशॉट आहे आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामधला त्याच्यामध्ये आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे की हवेचा प्रत्येक रेणू आपल्या मध्यस्थितीपासून म्हणजे इक्विलिब्रियम पोजिशनपासून थोडा पुढे ढकलला जातो तो पुढच्याला ढकलतो आणि स्वतः परत आपल्या जागेवर येतो हे लक्षात ठेवा महत्वाचं आहे मग तो पुढचा रेणू त्याच्या मागच्याच्या धक्क्यामुळे स्वतःच्या मध्यस्थितीपासून ढकलला जातो व तो, तो त्याच्या पुढच्याला ढकलून स्वतः आपल्या जागेवर परत येतो आपल्या जागेवर परत येतो हे परत रिपीट केलंय बघा आपण पुस्तकामध्ये याचं कारण हे की ते माध्यमाचे कण स्वत ट्रॅव्हल करत नाहीत ते फक्त मागे पुढे होतात आणि पुढच्यांना ते एनर्जी ट्रान्सफर करत राहतात अशी ढकला ढकली पुढे पुढे जात राहते मात्र रेणू पुढे जात नाहीत फक्त ढकलण्याची वृत्ती पुढे जात राहते एनिवे anyway, आता प्रत्यक्षात आपण ही प्रोसेस समजून घेऊया त्याच्याने ही प्रोसेस तुम्हाला पुढच्या अनेक संकल्पनांसाठी पण महत्वाची ठरणार आहे आपल्या पुस्तकामध्ये ही अशी एक आकृती सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये हा जो आहे हा ट्युनिंग फोर्क आहे ही आधीची सिच्युएशन आहे की जेव्हा ट्युनिंग फोर्क फक्त स्थिर आहे जसा आहे तसा आणि हे जे या सरळ रेषा आहेत हे हवेचे कण आहेत आपण आपल्याला समजण्यासाठी या कणांना अशा रेषांच्या स्वरूपात दाखवलेला आहे त्यानंतर जेव्हा हा ट्युनिंग फोर्क आपण व्हायब्रेट करतो त्याला कंपन देतो त्यावेळी तो त्या एक क्षणासाठी त्याचे हे जे दोन्ही आर्म्स असतात हे बाहेर जातात एका क्षणासाठी आतमध्ये येतात आणि ही अशी मुवमेंट चालू राहते त्यावेळी हवेच्या कणांमध्ये नेमकं काय होतं ते आपल्याला बघायचं आहे आता बघा आकृतीमध्ये हा आपला ट्युनिंग फोर्क आहे आणि हे ही आजूबाजूला सर्व बाजूंनी हवा आहे आपण फक्त इथली हवा कन्सिडर करतो आहोत आणि हे ज्या या ज्या रेषा आहेत हे हवेचे कण आहेत सुरुवातीला हा, हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करत नाहीये त्यामुळे ही हवा स्थिर आहे असं आपण गृहित धरू या हवेचे रेणू परस्परांपासून असे समान अंतरावर आहेत याच्यामुळे हवेची एक विशिष्ट घनता असते किंवा एक विशिष्ट दाब तिचा असतो हा मध्यस्थितीला इक्विलिब्रियम मध्ये आहे आता आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला ज्या क्षणी आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला तर एका क्षणी काय होईल की ट्युनिंग फोर्कचे हे जे दोन आर्म आहेत हा आर्म या साईडला जाईल हा या आर्म या साइडला जाईल ती सिच्युएशन मी आता तुम्हाला इथे दाखवतोय तर काय झाला ट्युनिंग फोरचा हा आर्म असा खटकन या साइडला आला ज्या क्षणी तो या साइडला आला तर तो, तो काय करेल हे जे हवेचे रेणू आहेत त्याच्या बाजूला या हणे हवेच्या रेणूंवर तो दाब निर्माण करेल आणि त्याच्यामुळे हा हवेचा रेणू इकडे सरकेल हा इकडे सरकेल हा इकडे सरकेल हे कसं होईल बघा बघा हा दाबामुळे इकडे सरकला पहिला रेणू त्याने दुसऱ्याला दाब दिला सहित ते उजवीकडे सरकले या दोघांनी मिळून तिसऱ्यावर दाब दिला तिसऱ्या सहित ते उजवीकडे सरकले आता या चारांनी मिळून परत या तिघांनी मिळून चौथ्यावर दाब दिला ते सगळे इकडे सरकले परत अशा पद्धतीने हे बघा हा ट्युनिंग फोर्क इकडे आल्यामुळे त्याने इथल्या कणांवर दाब दिला हवेचा आणि त्याच्यामुळे हे सगळे असे दाटी वाटीने एकाजवळ एक आले म्हणजे हा जो भाग आहे या भागामध्ये आता हवेची घनता जास्त आहे कारण कमी भागामध्ये जास्त हवेचे कण आहेत किंवा आपण जर प्रेशर म्हटलं तर हवेचा प्रेशर इथे जास्त आहे कारण इथे दाटी वाटीने हवेचे रेणू बसलेले आहेत इकडे मात्र नॉर्मल आहे ओके अशा पद्धतीने हा जास्त दाबाचा किंवा जास्त घनतेचा किंवा जास्त दाटी वाटीने हवेचे रेणू असलेला जो भाग असतो त्याला आपण म्हणतो कॉम्प्रेशन हे काय आहे कॉम्प्रेशन याला मराठीमध्ये म्हणतो आपण संपीडन मराठीमध्ये संपीडन ओके आता हा एका क्षणासाठी हे ट्युनिंग फोर्कचे फोर्क्स म्हणजे आर्म्स बाहेर येतात आता दुसऱ्या क्षणी हा आतमध्ये जाईल आणि आतमध्ये म्हणजे नुसतं या पोझिशनला नाही येणार तर व्हायब्रेट होत असल्यामुळे तो इथे येऊन इथे आतमध्ये जाईल त्यावेळी नेमकं काय होईल ते आता बघूया आपण आता बघा ही जी वरची पोझिशन आहे ही मागचीच पोझिशन आहे जिथे हा ट्युनिंग फोर्कचा आर्म इकडे आलेला होता आणि हे दाबले गेले होते आता इथे आपण अशी पोझिशन दाखवली की हा आर्म असा खटकन आतमध्ये गेला म्हणजे असा इकडे आला आता काय झालं की हा आधी असा होता इथे इथून तो अचानक आतमध्ये गेल्यामुळे काय होईल इथे थोडीशी अचानक मोकळी जागा किंवा पोकळी किंवा व्हॅक्यूम तयार होईल किंवा कमी दाबाचा भाग तयार होईल आणि अचानक असा भाग कमी दाबाचा किंवा अत्यंत पोकळीचा भाग निर्माण झाल्यामुळे काय होईल की हा इथला जो रेणू होता हवेचा हा, हा अचानक इकडे खेचला जाईल आपण बघतो ना जिथे व्हॅक्यूम असतं पोकळी असते तिथे अचानक काही गोष्टी आतमध्ये खेचल्या जातात व्हॅक्यूम क्लिनर असतो त्याच्यामध्ये आतमध्ये व्हॅक्यूम तयार होत तर बाहेरचे कण आत ओढले जातात ओके तशा पद्धतीने हा रेणू एकदम अचानक व्हॅक्यूम मुळे एकदम एका क्षणात इकडे खेचला जाईल तो कसा या पद्धतीने ओके आता काय झालं की हा अचानक इकडे खेचला गेल्यामुळे पुन्हा इथे हे जे व्हॅक्यूम तयार आहे त्याच्यामुळे हा पण अचानक इकडे खेचला जाईल या पद्धतीने पण इथे फक्त व्हॅक्यूममुळे खेचला जातोय इथे काही पॉझिटिव्ह इकडनं कुठला प्रेशर नाही आहे त्याच्यामुळे हा पूर्ण याच्या जवळ नाही येणार दो यांच्या दोघांमध्ये थोडस डिस्टन्स राहील मग आता परत इथे व्हॅक्यूम आहे तर हा जो आहे हा पण इकडे खेचला जाईल या पद्धतीने याच पद्धतीने हा पण इकडे खेचला जाईल आणि तोपर्यंत या व्हॅक्युमची कॅपॅसिटी संपेल आणि त्यामुळे साधारणतः एवढेच कण खेचले जातील आता बघा हा जो भाग आहे या भागामध्ये हवेचे कण अत्यंत मोकळे मोकळे आहेत म्हणजे हे जे नॉर्मल आहेत या नॉर्मलपेक्षा जास्त मोकळे इथे झाले आहेत म्हणजे काय झालं की इथे नॉर्मल हवेची घनता किंवा नॉर्मल प्रेशर होता इथे त्याच्यापेक्षा अत्यंत कमी प्रेशर किंवा कमी घनता आहे आणि इथे मात्र एवढा भाग हा जास्त घनतेचाच राहिलेला आहे आता हा जो कमी घनतेचा किंवा विरळ किंवा कमी दाबाचा भाग असतो याला म्हणतात रेअर फॅक्शन इंग्लिशमध्ये यालाच मराठीमध्ये म्हणतात विरलन ओके आता पुन्हा हा जो आर्म आहे हा व्हायब्रेट होतो जो हा पुन्हा फटकन इकडे येईल इकडे आला की पुन्हा हे या साइडला दाबले जातील आणि या साइडला दाबले गेल्यानंतर पुन्हा हे कॉम्प्रेशन पुढे सरकेल कॉम्प्रेशन पुढे सरकेल म्हणजे रेणू पुढे सरकणार नाहीत फक्त कॉम्प्रेशन पुढे सरकेल जास्त दाबाचा भाग पुढे सरकेल आणि परत इथे विरलन तयार होईल म्हणजे इथे कॉम्प्रेशन इथे विरलन इथे कॉम्प्रेशन अशा पद्धतीने कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन हे एका मागो माग एक पुढे 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 जात राहतील जे आपण इथल्या या आकृतीमध्ये असं दाखवलेलं आहे ओके तर या पद्धतीने हे जे आता तुम्ही बघा इथे महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे हवेचे अणू होते हे आधी इकडे होते त्यानंतर पुन्हा इकडे आले परत हा बाहेर आला का हे परत इकडे सरकतील फक्त तो पल्स पुढे ढकलतील आणि हे परत जागेवर येतील म्हणजे हे हवेचे रेणू फक्त असे 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 टू अँड फ्रो असे कंपायमान होत राहतात ते स्वतः कंटिन्युअसली पुढे जात नाहीत म्हणजे हवेच्या रेणूंच्या या कंपायमान गतीमुळे टू अँड फ्रो मुवमेंटमुळे ध्वनीचा हा आवेग पुढे 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 जात राहतो ही ती नेमकी पद्धत असते ध्वनीच्या ट्रान्समिशनची ओके तर मग आता आपण हा प्रश्न पाहूया की पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते माध्यमातील कणांच्या कंपनामुळे माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे होते का नाही काही संबंध नाही घर्षणाचा आपण बघितलंच आहे आता राईट ओके माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे होतं का नाही सरळ रेषेतील गती नाही माध्यमांच्या कणांच्या गतीमुळे होते पण ती कोणती गती कंपन गती अशी किंवा टू अँड फ्रो गती ज्याला आपण म्हणतो किंवा दोलन गती ओके माध्यमातील कणांच्या गतीमुळे परिवलन म्हणजे असं असं गोल फिरण्या ते आशाशी आहेत आशा का गोल नो no, म्हणजे हे पण नाही थोडक्यात करेक्ट उत्तर हे आहे की माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ही ध्वनीची निर्मिती होते आता आपण पुढचा प्रश्न बघूयात हो हा दोन हजार तेरामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे ध्वनी लहरींच्या म्हणजे साऊंडवेव्हच्या प्रसारणासाठी काय म्हणजे निर्वात पोकळे आवश्यक आहे का माध्यम आवश्यक आहेत का ते कण प्रवास करतात का वरीलपैकी काही नाही आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये आपण या पद्धतीने एक पॅरेग्राफ आहे आपला ज्याच्यामध्ये आपण लिहिलेला आहे की नाद काट्याच्या आजूबाजूला नाद काटा म्हणजे ट्युनिंग फोर्क जो आपण आता बघितला त्याच्या आजूबाजूला जर हवा नसेल तर हवेचे रेणू नसतील म्हणजे मग कमी जास्त घनतेचे भाग तयार होणार नाही म्हणजे संपीडन विरलन म्हणजे कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन तयार होणार नाही म्हणजे ध्वनी तरंग पण तयार होणार नाही म्हणजे ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट तर करेल कंपित तर होईल पण ध्वनी निर्माण होणार नाही एवढं लक्षात घ्या ओके म्हणजे यावरून आपण सांगू शकतो की ध्वनीची निर्मिती आणि प्रसारणासाठी कुठल्या तरी रेणूंची म्हणजेच कुठल्या तरी माध्यमाची गरज असते आणि याच्यामध्ये एक बेल जार एक्सपेरिमेंट आहे बघा की ज्याच्यामध्ये एका काचेच्या बाटलीत एक इलेक्ट्रिक बेल ठेवतात आणि त्यातली हवा काढून घेतली जाते जशी हवा काढून घेतली जाते तर बेलचा आवाज हळूहळू कमी होत जातो आणि पूर्ण हवा काढून घेतल्यावर आवाज बंदच होतो कारण त्या जारच्या आत ती बेल तर वाजेल पण मुळात हवाच नसल्यामुळे तो जो ध्वनी तरंग आहे त्याला ट्रान्समिशनसाठी कुठलंही मीडियम नसणार आहे आणि त्याच्यामुळे तो आवाज आपल्याला ऐकू येणार नाही ना आणि म्हणून इथे आपण म्हटलंय की चंद्रावर हवा किंवा वातावरण नसल्याने तेथे अंतराळवीरांना परस्परांचे बोलणे ऐकू येत नाही म्हणून ते भ्रमणध्वनीसारख्या तंत्रज्ञानाचा वापर तिथे त्यांना करावा लागतो ओके सो so, निर्वात पोकळी आवश्यक आहे हे रॉंग आहे की इनफॅक्ट निर्वात पोकळीमध्ये ध्वनी लहरींचं प्रसारण होणारच नाही माध्यम म्हणजे भौतिक वस्तू किंवा पदार्थ म्हणजे मीडियम आवश्यक आहे येस yes, करेक्ट आवश्यक आहे पण पुढचे पण पर्याय बघू आपण माध्यमातील कण ध्वनी स्त्रोतापासून ऐकणाऱ्यापर्यंत प्रवास करतात रॉंग आपण आता बघितलं की ते कण माध्यमाचे कण ते स्वतः प्रवास करत नाहीत ऐकणाऱ्यापर्यंत ते नुसते आपल्या जागेवर टू अँड फ्रो मुवमेंट करतात फक्त तो दाबाचा कमी जास्तपणा पुढे पुढे जात राहतो दाबाचा किंवा एनर्जीचा किंवा डेन्सिटीचा म्हणजे घनतेचा म्हणजे काय की माध्यमातील कण स्वतः प्रवास करत नाहीत त्याचे हे पण रॉंग वरीलपैकी काही नाही हे पण रॉंग म्हणजे करेक्ट आन्सर इज टू माध्यमाची त्याला गरज असते ओके आता आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलू एम पी एस सीच्या राज्यसेवा दोन हजार एकवीस या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला विचारला गेलेला आहे जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे ते प्रतिबिंबित रूप हे इंग्लिशमधला प्रश्न असतो आपण वेन अ कॉम्प्रेशन ऑफ साऊंड वेव इज इन्सिडेंट ऑन रिजिड वॉल इट इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन विथ फेस चेंज ऑफ पाय कॉम्प्रेशन विथ नो फेस चेंज रेअर फॅक्शन विथ फेज चेंज रेअर फॅक्शन विथ नो फेज चेंज आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ती आपण इथे शिकूयात इथे मी आधी आपल्या सायन्स ऑल इन वन मधला ध्वनीचे परावर्तन याच्यातला एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामध्ये आपण हे लिहिलेलं आहे की ज्यावर ध्वनी आदळला तो पदार्थ टणक म्हणजे असल्यासच हे नियम लागू होतात हे जे परावर्तनाचे नियम अशा टणक पृष्ठभागावर संपीडन आदळल्यास संपीडन संपीडनच संपीडन, संपीडन परावर्तित होतं म्हणजे कॉम्प्रेशन हे रिफ्लेक्ट होताना कॉम्प्रेशनच राहील आणि विरलन म्हणजे रेअर फॅक्शन जर इन्सिडेंट असेल तर ते रिफ्लेक्टेड पण रेअर फॅक्शनच राहील पण त्याची फेज बदलेल ओके okay. एनिवे anyway, आता आपण ही कन्सेप्ट आधी थोडीशी समजून घेऊया समजा ही एक रिजिड वॉल आहे रिजिड वॉल हा आ, मंझे हाँ शब्द कशा अर्थाने खरं म्हणजे हा फिजिक्समध्ये जो हा शब्द वापरला जातो रिजिड म्हणजे जो फ्लेक्झिबल नाही नॉन फ्लेक्झिबल ओके okay? किंवा ज्याची डेन्सिटी जास्त आहे म्हणजे डेन्सर ओके या अर्थाने रिजिड शब्द साऊंडवेव मध्ये वापरला जातो हे लक्षात ठेवायचं ओके आता समजा ही एक वेव्ह आहे वेव्ह मध्ये आपल्याला माहिती आहे रेअर फॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन कॉम्प्रेशन इथे या वॉलवर इथे हा ध्वनी आदळतो आहे इथे कॉम्प्रेशन आहे म्हणजे कॉम्प्रेशन आदळत आहे ओके तर आता म्हणजे याची डायरेक्शन इकडे हा इन्सिडेंट वेव्ह आहे आता काय होईल की ज्या क्षणी हे इथे ही हे कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन इथे आदळलं तर काय होईल कॉम्प्रेशन मध्ये जास्त दाब असतो म्हणजेच बल असतं त्याच्यामध्ये फोर्स असतो ते आदळल्यावर या टणक रिजिड वॉलवर भिंतीवर ते एक दाब निर्माण करतील फोर्स तिथे प्रयुक्त करतील दाब प्रयुक्त करतील बल प्रयुक्त करतील आता न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार जर इथे बल प्रयुक्त झालं रिजिड वॉलवर तर ही वॉल भिंत सुद्धा त्याच्यावर बल बल प्रयुक्त करेल या दिशेने प्रयुक्त करेल मात्र उलट्या दिशेने म्हणजे इकडून इकडे इकुण इकुण म्हणजे थोडक्यात काय ती बल प्रयुक्त करेल म्हणजे या कणांना ती एकमेकांच्या अगेन्स्ट दाबेल ओके या पद्धतीने अशी दाबेल आणि त्याच्यामुळे रिफ्लेक्ट होताना सुद्धा हे त्या भिंतीने या कणांना एकमेकांच्या अगेन्स्ट दाबल्यामुळे इथे त्याची गर्दीच राहील म्हणजे कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशनच राहील हे एका साध्या उदाहरणाने आपण समजून घेऊयात समजा अशी काही आठ दहा मुलं आहेत आणि ती इकडनं पळत पड़त पळत पळत येत आहेत त्याच्यातली ही चार मुलं यांनी एकदम एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवलेले आहेत ले म्हणजे एकदम जवळजवळ आहेत ते एकमेकांच्या आणि ही तीन मुलं मात्र दूरदूर आहेत आणि असे पळत पळत ते चाललेले आहेत इथे एक दरवाजा आहे ही भिंत आहे आणि हा दरवाजा आहे आणि त्यांना माहीत नाही की हा दरवाजा उघडा आहे का बंद आहे समजा आपण असं समजू की हा दरवाजा बंद आहे पण यांना माहीत नाही आणि हे पळत 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 असे आले आणि हा या दरवाजावर याला वाटलं की हा दरवाजा उघडा आहे पण हा बंद असल्यामुळे हा या दरवाजावर आदळेल आणि तिथेच थांबेल बरोबर हा असेल आणि इथे आदळेल हा पण हा दरवाजा बंद आहे म्हणजे टणक आहे फ्लेक्झिबल नाही उघडा नाही ओपन नाही त्याच्यामुळे तो इथेच थांबेल धडकेल तो मात्र हे बाकीचे मागचे जे आहेत ते पण त्यांच्या जडकवामुळे ते अचानक त्यांचा स्पीड कमी करू शकत नाही ना ते एकदम असे खाटखाट एकमेकांवर धडकतील अशा पद्धतीने बरोबर आणि मग धडकल्यावर एकदम धडकल्यानंतर त्या दरवाज्याकडनं पण इकडनं आपोआप रिॲक्शन होईल ना प्रतिक्रिया बल त्याच्यामुळे तो दरवाज्यामुळे हे इकडेच ढकलले जातील आणि हे थोडे थोडे या साईडला होतील हा इकडे होईल हा पण इकडे ढकलला जाईल हा पण इकडे ढकलला जाईल आणि हा पण इकडे ढकलला जाईल थोडक्यात काय की हे जाताना कॉम्प्रेशन म्हणून गेले होते बरोबर याला आपण कॉम्प्रेशन समजू कारण जवळजवळ जवड़ आहे आणि हे रेअर फॅक्शन आहे हे जाताना कॉम्प्रेशन म्हणून या रिजिड वॉलवर धडकले तर धडकल्यानंतर ते रिफ्लेक्ट होताना पण बघा कॉम्प्रेशन म्हणूनच रिफ्लेक्ट झाले ओके थोडक्यात काय की रिजिड वॉलवर जर कॉम्प्रेशन धडकलं तर ते कॉम्प्रेशन म्हणूनच रिफ्लेक्ट होतं आणि त्याच न्यायाने जर रेअर फॅक्शन म्हणजे विरलन म्हणून म्हणजे हे जर इन्सिडेंट झालं हे जर आदळलं तर दाप ते मुळात विरलन म्हणजे इथे दाब कमी असतो तर कमी दाबाचा आदळला तर विशेष दाब ते भिंतीवर प्रयुक्त करणार नाही त्यामुळे भिंत पण त्यांच्यावर काही विशेष बल प्रयुक्त करणार नाही आणि मुळे ते त्यामुळे ते रेअर फॅक्शन म्हणजे विरलन म्हणूनच रिफ्लेक्ट होतील ओके म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं की जी साऊंड व्यवस्थेत साऊंड वेव म्हणजे कोणती वेव असते ऍक्च्युली लॉन्गिट्युडनल राईट तिला आपण मराठीमध्ये काय म्हणतो अनुतरंग किंवा काही ठिकाणी अनुलंब तरंग असा अनु पण शब्द वापरतो त्याच्यामुळे बेटर आहे की तुम्ही लॉन्गिट्युडनल हा इंग्लिश शब्दच लक्षात ठेवा काही ठिकाणी यांना अनुलंब तरंग पण म्हणतात राईट ओके right? okay. थोडक्यात आपण कुठलाही कुठलीही लॉन्जिट्युडनल वेव्ह घेतली म्हणजे साऊंड वेव्ह किंवा तशी कुठलीही वेव आणि ती जर रिजिड वॉलवर आदळली तर कॉम्प्रेशन हे कॉम्प्रेशन म्हणून रिफ्लेक्ट होतं रेअर फॅक्शन हे रेअर फॅक्शन म्हणूनच रिफ्लेक्ट होतं आता बघा की इथे जाताना या कणांची गती इकडच्या साईडला होती राईट साइडला पण परत जाताना या गती या कणांची गती रिव्हर्स झालेली आहे याला आपण म्हणतो की फेज चेंज तो पाय पाय म्हणजे वन एटी फिजिक्समध्ये फेज चेंजमध्ये जो पाय वापरला जातो म्हणजे वन एटी डिग्री आता ही फेज ही कन्सेप्ट जरा जास्त डिटेलमध्ये आहे त्यामुळे मी इथे घेत नाहीये फक्त एक लक्षात ठेवा की रेणूंची गती ही पूर्णतः रिव्हर्स झाली इथे उलट झाली म्हणून तिथे फाय पाय म्हणजे वन एटी डिग्रीने फेज चेंज होतो ओके थोडक्यात आपण जर प्रश्नापुरतं बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हे संपीडन दृढ भिंतीवर म्हणजे कॉम्प्रेशन रिजिड वॉलवर तर कॉम्प्रेशन आहे ते कॉम्प्रेशन म्हणूनच रिफ्लेक्ट होईल आणि फेज चेंज पायने होईल म्हणजे इथे एखा पर्याय बरोबर आहे पण या निमित्ताने आपण ही सगळी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे आता समजा रिजिड वॉलच्या ऐवजी आता रिजिड रिजिड वॉल म्हणजेच आपण डेन्सर मीडियम पण म्हणू शकतो आता रिजिड वॉल ऐवजी समजा थोडीशी फ्लेक्झिबल वॉल आहे फ्लेक्झिबल वॉल म्हणजे नॉन रिजिड किंवा रेअरर म्हणजे आधी डेन्सर मीडियम होता ना तर रेअरर मीडियम म्हणजे विरळ मीडियम आहे या साइडला, समजा ओके तर काय होईल आता बघा हे जे कॉम्प्रेशन आहे हे कॉम्प्रेशन याच्यावर धडकलं पण आता ही ही जी वॉल आहे ही रिजिड नाही फ्लेक्झिबल आहे म्हणजे ही इकडे तिकडे हलवू शकते तर काय होईल अचानक हे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन म्हणजे जास्त दाब जास्त दाबामुळे ही वॉल अशी मागे सरकून जाईल मा मग वॉल म्हणा किंवा रेअरर मीडियम म्हणा बासरीमध्ये असं होतं की इथून समजा इथून आपण वाजवत आहोत असं जाताना इकडे काय होतं की इथे जे छिद्र असतं इथे दाब जास्त असतो आणि इथे दाब कमी असतो म्हणजे इथे पण जी बाउंड्री असते ती अशी असते की इकडे जास्त दाबाची बाउंड्री इकडे कमी दाबाची बाउंड्री म्हणजे रेअरर ओके एनिवेज तर ही भिंत आहे फ्लेक्झिबल ती या दाबामुळे अशी मागे सरकून गेली आता मागे सरकल्या क्षणी काय होईल की इथे थोडंसं व्हॅक्युम टाईपचं क्रिएट होईल आणि हे जे आहे यांना थोडासा इकडे जायला स्कोप मिळेल ओके okay. अशा पद्धतीने म्हणजे ते थोडेसे इकडे जातील आणि मग रिफ्लेक्ट होतील मग आता बघा रिफ्लेक्ट होताना काय झालं हे कॉम्प्रेशन होतं पण इथे अचानक हा इकडे सरकून गेला फ्लेक्झिकल असल्यामुळे त्यामुळे इथे व्हॅक्यूम सारखं तयार झालं पोकळी तयार झाली जागा निर्माण झाली त्याच्यामुळे हे मोकळे मोकळे झाले आणि मग रिफ्लेक्ट होत आहेत म्हणजे रिफ्लेक्ट होताना हे काय झाले रेर फॅक्शन झाले मोकळे झाले की नाही म्हणजे विरलन झालं इथे म्हणजे जर फ्लेक्झिबल किंवा रेअर मीडियम असेल तर कॉम्प्रेशन जर इन्सिडेंट झालं तर ते परत जाताना रेअर फॅक्शन असेल मात्र इथे बदलताना इकडे या कणांची गती इकडेच होती सुरुवातीला त्याच्यामुळे इथे फेज चेंज होत नाही म्हणजे झिरो डिग्री फेज चेंज सेल्सिअस नाही नुसतं झिरो डिग्री ओके okay? अर्थात मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपण फेज या कन्सेप्टमध्ये मध्ये आता जात नाहीत ओके आता आपण हेच याच एक्झाम्पलने समजून घेऊ हीच मुलं अशी पळत आहेत ही मुलं एकमेकांना पकडून आहेत म्हणजे हे कॉम्प्रेशन आहे हे दार आहे आणि समजा यांना असं वाटत होतं की हे दार बंद आहे पण प्रत्यक्षात ते दार उघड आहे त्याच्यामुळे काय होईल हे जसे पळत पड़त पळत येतील हा पहिला जेव्हा इथे जाईल तर अचानक हे दार उघडून जाईल कारण हे दार उघडं होतं याला कुलूप लावलेलं नव्हतं तर हा एकदम काय होईल जोरात येत असल्यामुळे हा एकदम पुढे चालला जाईल जा 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 अचानक असं होतं ना कधी कधी हा इथे खटकन असा इकडे चालला जाईल आता हा जो मागचा आहे मागच्याला पण अपेक्षा नव्हती की हे माकचा हो दार उघडं आहे म्हणून हा पण अचानक असा पुढे चालला जाईल हा पण असा पुढे चालला जा जाईल मग यांना कळेल की अरे आपल्याला इथनं परत जायचं होतं हे दार चुकून उघडं होतं मग हे परत जातील परत जाताना बघा आता हे मोकळे मोकळे झालेले आहेत म्हणजे यांचं रेअर फॅक्शन झालंय ओके थोडक्यात काय बंद दार जे होतं ते म्हणजे रिजिड आधीच रिजिड किंवा डेन्सर आणि उघड दार आत्ताचं ते म्हणजे फ्लेक्झिबल किंवा रेअरर मीडियम ओके याच पद्धतीने आता हे आपण मागचं जे बघितलं हे आपण लॉन्जिट्युडनल वेव्हच्या बाबतीत बघितलं सगळं आता आपण बघू ट्रान्सफर सेवच्या हो बाबतीत समजा ही ट्रान्सफर सेव आहे म्हणजे हा एक दो दोर आहे आणि हा आपण हातात धरून असा त्याला फिरवत आहोत असे त्याच्यामध्ये वेव्स तयार करतो ही भिंत आहे ओके तर अशी वेव तयार होते बघा आपण खालीवर केला इथला दोर की अशी वेव तयार होते समजा इथे या दोराला बांधलेलं आहे आणि ही फ्लेक्झिबल भिंत नाही ही टणक भिंत आहे तर ज्यावेळी इथे आता इथे हे जे आहे हे क्रेस्ट आहे म्हणजे आपण याला उंचवटा म्हणतो आणि ही ट्रफ आहे म्हणजे द्रोणी किंवा खोलगड भाग या सिच्युएशनमध्ये काय माहित आहे का की हा जो दोर आहे या दोरामध्ये या, दो या बाजूला फोर्स आहे असा ओके तो वरती कशामुळे आहे कारण अशा पद्धतीने इकडे ताण आहे त्याच्यामध्ये ओके या डायरेक्शनमध्ये मग हा जो ताण असतो न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार भिंत त्याच्यावर उलट दिशेने ताण देते म्हणजे भिंत त्याच्यावर या दिशेने ताण देईल आणि या दिशेने खालच्या दिशेने ताण दिल्यामुळे हा दोर इथे खाली येईल म्हणजे अशा पद्धतीने खाली जाईल तो म्हणजे जेव्हा ही ट्रान्सवर्स वेव असते ज्याला आपण अवतरंग म्हणतो ट्रान्सवर्स वेव्ह जेव्हा रिजिड म्हणजे टणक किंवा डेन्सर मीडियमवर आदळते त्यावेळी जी क्रेस्ट असते ती रिफ्लेक्ट होताना ट्रफ होते म्हणजे उलट होते लॉन्जिट्युडनल म्हणजे ध्वनीमध्ये ती तशीच राहायची कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशन राहायचं रेअर फॅक्शनचं रेअर फॅक्शन राहायचं पण ट्रान्सवर्स वेव्ह क्रेस्टचा ट्रफ होतो आणि त्याच पद्धतीने जर ट्रफ आदळला तर ट्रफचा क्रेस्ट होईल ओके okay? आणि नेहमीप्रमाणे जर टणक मेडियम असेल म्हणजे रिजिड असेल तर फेज चेंज पाय म्हणजे वन एटी डिग्रीची होईल आणि जर फ्लेक्झिबल म्हणजे रेअरर मीडियम असेल तर शून्य डिग्री म्हणजे फेज चेंज होणार नाही हे आपण या पद्धतीने एका चार्टमध्ये बघू शकतो कशा पद्धतीने बघा वेव्ह टाईप लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणजे ध्वनीसारख्या वेव जर डेन्सर मीडियम असेल म्हणजे टणक मीडियम असेल तर कॉम्प्रेशनचं रिफ्लेक्शन कॉम्प्रेशनमध्येच होतं रेअर फॅक्शनचं रेअर फॅक्शनमध्येच होतं जर पुढचं मीडियम फ्लेक्झिबल किंवा रेअर म्हणजे विरळ असेल तर कॉम्प्रेशनचा रेअर फॅक्शन होतो रेअर फॅक्शनचा कॉम्प्रेशन होतो हे झालं लॉन्गिट्यूडनल वेवच्या बाबतीत आणि टणक मीडियम असेल तर पाय किंवा वन एटी वन एटी डिग्री फेज दिच चेंज रेअर असेल तर शून्य डिग्री फेज चेंज आता ट्रान्सफर्स वेव्स म्हणजे अवतरंगामध्ये टणकवर आदळलं तर इथे मात्र उलट होता, होता।, 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 होता इथे सेम राहिलं होतं इथे उलट होतं क्रेस्टचा ट्रफ होतो ट्रफचा क्रेस्ट होतो फेज चेंज मात्र टणकवर इथे पण टणकवर फेज चेंज झाला होता इथे पण टणकवर फेज चेंज होतो आणि जर ही ट्रान्सफर्स वेव्ह रेअर मीडियमवर आदळली तर कॉम्प्रेशनचं कॉम्प्रेशन राहतं सॉरी क्रेस्टचं क्रेस्ट राहतं क्रेस्ट ट्रफची ट्रफ राहतं ट्रफ इथे मात्र उलट झालं होतं ओके तर हा चार्ट तुम्ही पक्का लक्षात ठेवा कारण दोन हजार एकवीस मध्ये एक प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला आहे भविष्यामध्ये त्याच टाईपचा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा चार्ट लक्षात ठेवायला सोपा आहे ओके दोन हजार पंधराच्या एम पी एस सीच्या असिस्टंट परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये ध्वनी लांब अंतरावरून स्पष्ट ऐकू येतो कारण काय याच पद्धतीने दोन हजार सोळामध्ये एम पी एस सी मध्ये हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे ज्याच्या दोन स्टेटमेंट दिलेल्या आहेत की दाट धुकी असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते आणि इथे कारण दिलेलं आहे की ध्वनीचा हवेतील वेग हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो तर हे दोन्ही प्रश्न एकाच कन्सेप्टशी रिलेटेड आहेत म्हणून ती कन्सेप्ट आपण आता व्यवस्थित समजून घेऊ आपल्या सायन्स ऑल इन मन पुस्तकामध्ये ध्वनीवर म्हणजे ध्वनीच्या वेगावर विशेष करून वेगवेगळ्या घटकांचा काय काय परिणाम होतो हे आपण दिलेला आहे त्याचा हा स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतो यात तापमान आहे घनता आहे रेणुभार आहे आर्द्रता आहे आणि अनेक इतर फॅक्टर आहेत आपल्यासाठी आत्ता दोन फॅक्टर्स आपण बघणार आहोत एक म्हणजे घनता हे पक्क लक्षात ठेवायचं मेंदूमध्ये इनप्रिंट करून घ्यायचं की वायूमधील ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या घनतेच्या वर्गमूळाशी व्यस्तानुपाती असतो म्हणजे स्पीड ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी ऑफ द मिडियम थोडक्यात काय समजा आपण माध्यमाची घनता चौपट केली तर स्पीड किती होईल चौपट केली म्हणजे एक भागिले वर्गमुळात चार ओके वर्गमुळात चार म्हणजे दोन म्हणजे ध्वनीचा वेग निम्मे होईल समजा आपण घनता चौसष्ट पट केली म्हणजे काय स्पीड किती होईल एक भागिले वर्गमुळ्या चौसष्ट म्हणजे वन बाय एट ओके थोडक्यात काय जशी घनता वाढेल तसा स्पीड कमी होईल हे पक्क मेंदूत लक्षात ठेवा घनता जास्त स्पीड कमी घनता जास्त स्पीड कमी ओके आता आपण आर्द्रता किंवा दमटपणा किंवा धुकं याच्याकडे येऊ आता बघा हवे की हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेगही वाढतो पण हे कसं हे समजून घेऊ आपण जास्त आर्त जास्त आर्द्रता असलेल्या हवेत अनेक वायूंच्या रेणूंच्या जागी बाष्प किंवा पाण्याचे रेणू असतात आणि या रेणूंची वस्तुमाने वायूच्या रेणूंच्या वस्तुमानापेक्षा कमी असतात म्हणजे समजा ही हवा आहे आणि या हवेमध्ये समजा पाण्याचे रेणू आले तर काही वायूंचे रेणू बाजूला होतील पाण्याचे रेणू इथे येतील पण पाण्याच्या रेणूंची वस्तुमाने पाण्याच्या रेणूंची वस्तुमाने ही या रिप्लेस झालेल्या वायूंच्या वस्तुमानापेक्षा कमी असतात मग वस्तुमान जर कमी झालं तर याचा अर्थ घनता पण कमी होईल राईट वस्तुमान वन मिनिट हां थोडक्यात काय की ज्या हवेमध्ये जा बाष्प जास्त आहे म्हणजे आर्द्र आहे तिचं वस्तुमान कमी होईल वस्तुमान कमी झाली कमी झालं म्हणजे घनता सुद्धा कमी होईल पण आपण पाहिलं इकडे की घनता जर कमी झाली तर वेग वाढतो कारण व्यस्तानुपाती आहे त्यांचा रिलेशन मग घनता कमी झाली तर वेग काय होईल वाढेल ओके म्हणजे हे रिलेशन काय झालं की एक मिनट आपण आर्द्रता पण इथे लिहून घेऊ आर्द्रता वाढली तर वस्तुमान कमी झालं वस्तुमान कमी झालं तर घनता कमी झाली आणि घनता कमी झाली तर वेग वाढला म्हणजे आर्द्रता जर वाढली तर पन वेग पण वाढतो म्हणजे आर्द्रता आणि वेग यांच्यातलं रिलेशन हे समानुपाती आहे पण ते कसं समानुपाती आहे हे आपल्याला माहित पाहिजे म्हणून हे तुम्हाला ही पूर्ण सिक्वेन्स मी तुम्हाला सांगितलं ओके आता तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवू शकतात की आर्द्रता जास्त तर वेग जास्त आर्द्रता कमी तर वेग कमी घनतेमध्ये घनता जास्त तर वेग कमी घनता कमी तर वेग जास्त राईट आता याच्या अगेन्स्ट हे बघा तुम्ही उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्ट येतो ओके पर्याय आहेत की हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता जास्त असते दुसरा पर्याय आहे हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेचा दाब जास्त असतो पावसारा मदे, पावसारा मदे हे तितकसं ॲप्रोप्रिएट नाही डायरेक्ट नाही उन्हाळ्यात हवेचा दाब कमी असतो तितकस अप्रोप्रिएट नाही हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता व हवेचा दाब जास्त असतो हे थोडंसं ॲम्बिगस आहे कारण इथे आर्द्रता ठीक आहे पण दाबाच्या बाबतीत आपण कन्फर्म सांगू शकत नाहीत हिवाळ्या आणि पावसाळ्यात मात्र हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता जास्त असते हे कन्फर्म आहे पावसाळ्यात आर्द्रता जास्त असते कारण मुळात पावसाळ्यात वातावरणामध्ये पाण्याचे कण असतात पावसामुळे हिवाळ्यामध्ये बेसिकली काय होतं की जे ओरिजिनल बाष्प ऑलरेडी असतं त्याचे छोटे छोट्या पाण्याच्या कणांमध्ये रूपांतर होतं ओके आणि त्यामुळे आणि पाण्याच्या कणांचं वस्तुमान हे कमी असतं हे आपण बघितलं कॉरस्पॉन्डिंग वायूच्या बाबतीत आणि त्याच्यामुळे घनता कमी आणि घनता कमी असल्यामुळे ध्वनीचा वेग जास्त आणि वेग जास्त असल्यामुळे तो ध्वनी लांब अंतरावर देखील स्पष्टपणे ऐकू येतो आता जो पुढचा प्रश्न आहे एमपीएससी दोन हजार मध्ये विचारलेला दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिष्टी शिटी स्पष्टपणे ऐकू येते ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो आता बघा दाट धुके धुके म्हणजे काय थोडक्यात बघा इथे आपण धुक्याचं घेतलेलंच आहे धुक्यामध्ये बाष्प किंवा जलकण जास्त असतात बाष्प किंवा जलकण जास्त म्हणजे आपल्याला माहित आहे की वस्तुमान कमी म्हणजे धुके जास्त तर बाष्प जास्त बाष्प बाष्प जास्त तर, जास तर त्याचं वस्तुमान कमी असतं कॉरस्पॉन्डिंग वायूच्या मानाने वस्तुमान कमी म्हणजे घनता कमी आणि घनता कमी म्हणजे घनता आणि ध्वनीचा व्यस्त संबंध आहे म्हणजे वेगाचा मग घनता कमी त्याच्यामुळे वेग जास्त थोडक्यात धुके जास्त तर वेग जास्त पण हे कशामुळे या बाष्प किंवा जलकणांमुळे बाष्प किंवा जलपण जलकण म्हणजेच काय अर्धता ओके थोडक्यात काय की दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाण्याच्या आगळ्या जाणाऱ्या आगाळ्याची सिट्टी स्पष्टपणे ऐकू येते बरोबर आहे कारण ध्वनीचा वेग जास्त असतो वेग जास्त असल्यामुळे ती दूरपर्यंत ऐकू येते आणि याचं कारण काय कारण दाट धुक असलेल्या याच्यात बाष्प जास्त असतं बाष्प जास्त असल्यामुळे आर्द्रता जास्त असते आर्द्रता जास्त सॉरी वस्तुमान जास्त असतं वस्तुमान कमी असतं वस्तुमान कमी म्हणजे घनता कमी घनता कमी म्हणजे स्पीड जास्त ओके म्हणजे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत आणि यांनी पुढे दिलेलं नाही पण आपण योग्य पर्याय असंच राहिला असतं की ब हे अचे योग्य कारण आहे ठीक आहे ओके तर ही होती कन्सेप्ट धुक्याची किंवा बाष्पाची किंवा आर्द्रतेची आणि त्याचा परिणाम ध्वनीच्या वेगावर कसा होतो आणि त्याला मुळात घनता कशी कारणीभूत असते ओके आता आपण पुढचे प्रश्न पाहू हे पुढचे प्रश्न मेनली थेरॉटिकल आहेत आणि सोपे आहेत मध्यवर्गात असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आत अशा प्रकारचा आहे मध्य कर्ण ऍक्च्युली मध्य कर्ण मध्य कर्णामध्ये आता हा खरं तर बायोलॉजीचा पण प्रश्न आहे आणि ध्वनीचा पण प्रश्न आहे बायोलॉजी मध्ये हे डिटेल घेतलेलं आहे आपण ध्वनीमध्ये पण आपण कानाची आकृती दिलेली आहे हे जे तीन हाडं असतात या तीन हाडांना मिळून ऑसिकल्स म्हणतात आणि डावीकडून उजवीकडे त्यांचा क्रम असतो मॅलियस इंकस स्टेप्स ओके मॅलियस इंकस स्टेप्स पुढचा प्रश्न हा स्टाफ सिलेक्शन कमिशनला दोन हजार मध्ये विचारला गेलेला आहे क्वालिटी ऑर टोन ऑफ अ म्युझिकल साऊंड प्रोड्युस्ड बाय अ स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट डिपेंड्स ऑन म्हणजे तंतुवाद्यामध्ये तयार होणाऱ्या संगीताच्या सुराची किंवा टोनची गुणवत्ता क्वालिटी और टोन कशावर अवलंबून असते आता आपल्या सायन्स इन वन पुस्तकामध्ये एक पॅरेग्राफ आहे ध्वनीची गुणवत्ता त्याला क्वालिटी और टिंबर ऑफ साऊंड असं म्हणतात याच्यात ही गोष्ट महत्वाची बघा पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे की एकच पट्टी म्हणजे एकच पिच आणि एकच पातळी म्हणजे एकच लाऊडनेस असणाऱ्या दोन ध्वनींमधील अधिक सुमधुर वाटणाऱ्या ध्वनीला उच्च गुणवत्तेचा म्हणजे हाय क्वालिटी किंवा रिच क्वालिटी किंवा हाय क्वालिटी हाय टिंबर किंवा रिच टिंबर याचा ध्वनी म्हणतात म्हणजे दोन ध्वनी आहेत समजा दोन दोन ध्वनी तरंग आहेत त्यांचा पिच पण सारखा आहे लाऊडनेस पण सारखा आहे पिच कशावर अवलंबून असतो फ्रिक्वेन्सीवर लाऊडनेस हा एम्प्लिट्यूडवर असे दोन म्हणजे पिच आणि लाऊडनेस सारखे असलेले दोन ध्वनी असले तरी त्यातला एक ध्वनी आपल्याला जास्त सुमधुर वाटतो त्याला आपण हाय क्वालिटी किंवा हाय चा ध्वनी म्हणतो आणि जो आपल्याला त्या मानाने जास्त सुमधुर वाटत नाही त्याला आपण लो क्वालिटी किंवा लो टिंबरचा ध्वनी म्हणतो मग आता हे दोन गोष्टी सारख्या असताना ते असा फरक का पडतो तर त्याची ही जी गुणवत्ता असते ही हार्मोनिक्स व्हायब्रॅटो अटॅक डीके एनव्हेलप यासारख्या गुणधर्मांवर म्हणजेच एक एकूण तरंग स्वरूप म्हणजे वेव्ह फॉर्मवर अवलंबून असतो ओके आता टिंबर वगैरे हा खूप जास्त डिटेल सब्जेक्ट आहे तेवढ्या डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही फक्त एक लक्षात ठेवा की हाय क्वालिटी किंवा हाय टिंबरचा सा साऊंड हा त्याच्या वेव्ह फॉर्मवर म्हणजे तरंगाच्या स्वरूपावर अवलंबून असतो मग फ्रिक्वेन्सीवर अवलंबून असतो का नाही फ्रिक्वेन्सीवर काय अवलंबून असतं पिच अवलंबून असतं लेंथ ऑफ स्ट्रिंग्स इन द इन्स्ट्रुमेंट नाही याच्यावर तर अनेक गोष्टी वेगवेगळ्या अवलंबून असतात नुसतं क्वालिटी अवलंबून नसते ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशनवर नाही अॅम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशनवर लाऊडनेस डिपेंडंट असतो आपल्या पुस्तकामध्ये हे डिटेल आहे वेव फॉर्म ऑफ साऊंड जो असतो वेव फॉर्मवर ही त्याची क्वालिटी अवलंबून असते ओके ठीक पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे ध्वनीचा वेग हा कोरड्या हवेपेक्षा आर्द्र हवेत जास्त असतो कारण आर्द्र हवेमध्ये डेन्सिटी जास्त असते ओके हे आपण बघितलेलंच आहे हा पूर्ण प्रश्न पाहिला आपण पुढच्या प्रश्नाकडू प्रश्ना आपण खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ध्वनी तरंग हे अवतरंग असतात बरोबर आहे का हे नाही अवतरंग म्हणजे काय ट्रान्सफर वेव ध्वनी मात्र कुठला असतो अनुतरंग असतो किंवा अनुलंब तरंग काही ठिकाणी वापरतात किंवा इंग्लिशमध्ये सरळ लक्षात ठेवायचं लॉन्जिट्युडनल वेव सिंपल ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारता वीस किलो हर्ज आणि त्यापेक्षा अधिक असते ऐकू येणारे म्हणजे काय माहितीये का श्राव्य म्हणजे माणसाची ऐकू येण्याची क्षमता ती किती असते आपल्याला माहित आहे की आपल्याला ऐकू येणाऱ्या क्षम जी आपण जे साऊंड ऐकू शकतो त्यांची फ्रिक्वेन्सी ही वीस हर्ड्सपासून वीस किलो हर्ड्स पर्यंत असते ओके तर वीस किलो हर्डच्या पलीकडे नसते त्याच्या पलीकडचे आपल्याला ऐकू येत नाहीत म्हणजे हे पण रॉंग आहे पहिलं पण रॉंग होतंच ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते यस yes, दिस इज करेक्ट आपण पाहिलंच आहे अनियतकालिक ध्वनी तरंगांना नॉइज म्हटलं जातं बरोबर काय असतं की जो लो क्वालिटीचा साऊंड असतो जो ऐकण्याला चांगला वाटत नाही त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं अनियतकालिक असतो त्याला आपण नॉईज म्हणतो म्हणजे गोंगाट गोंधळ ओके ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे श्राव श्राव्यातीत इथे श्रा पाहिजे श्राव्यातीत ध्वनी लहरींच्या साह्याने बारकाईने केलेली तपासणी कशासाठी उपयोगी आहे श्राव्यातीत श्राव म्हणजे काय अल्ट्रासॉनिक अल्ट्रासॉनिक म्हणजे काय वीस किलो हर्ड्स पेक्षा जास्त ओके याच्यापेक्षा जा जास्त सबसॉनिक म्हणजे वीस पेक्षा कमी ओके okay? तर हे जे श्राव्यातीत ध्वनी लहरी असतात म्हणजे अल्ट्रासाउंड असतात आपल्याला माहित आहे आपल्या याच्यामध्ये आपण सोनोग्राफीचा एक सेपरेट टॉपिक टाकलेला आहे की सोनोग्राफीमध्ये विशेषतः हृदय यकृत पित्ताशय गर्भाशय मूत्रवाहिनी किडनी स्तन उदर पोकळी रक्तवाहिन्या ग्रंथी वगैरे वगैरे यांच्यासाठी सोनोग्राफी वापरली जाते म्हणजे काय केलं जातं की अल्ट्रासॉनिक वेवज त्या अवयवावर पाठवल्या हो जातात समजा हा अवयव आहे तिथून त्या रिफ्लेक्ट होऊन परत येतात आणि मग त्या परत आलेल्या साठी लागलेला वेळ आणि परत आलेल्या साऊंडची क्वालिटी किंवा त्याचा वेव फॉर्म याच्यावरनं एक इमेज तयार होते त्या इमेजमधनं आपल्याला कळतं की तो अवयव व्यवस्थित आहे का तिथे काही प्रॉब्लेम आहे तर मग हा याचा उपयोग कशात होतो गर्भात असलेल्या दोष समजण्यासाठी यस होतो आपण सोनोग्राफी करतो बघा गर्भवती माता सोनोग्राफी करतात परंतु लिंग निदानासाठी अलाउड नाही फक्त बाळामध्ये जन्मणाऱ्या पोटातल्या बाळामध्ये काही वैगुण्य आहेत का त्यासाठी हृदयाच्या झडपांची हालचाल यस त्याच्यासाठी पण करतात ओके त्याचा या पद्धतीने असतं हा एक प्रोब असतो ओके आणि समजा ही ही आपली वरच्या बाजूला ही त्वचा आहे तर काय होतं की ह्या ज्या अल्ट्रासॉनिक वेव्ज असतात या पेशी त्वचा याच्यातनं आरपार जातात तिथून रिफ्लेक्ट होत नाहीत आणि हाडासारखे जे टणक थिक अवयव असतात तिथनं तर रिफ्लेक्ट होतात आणि मग रिफ्लेक्ट झालेल्या ज्या वेव्ज आहेत त्याचं अनालिसिस करून या पद्धतीने आपल्याला सोनोग्राफीची इमेज मिळते ओके इथे प्रश्न असा आहे की जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो इथे दुर्बल प्रत म्हणजे यांना म्हणायचं आहे लेस लाऊड किंवा सॉफ्ट किंवा सॉफ्ट आणि मोठ्या ध्वनीत म्हणजे मोठ्याचा अर्थ इथे यांना म्हणायचा आहे लाऊड तर आपल्याला माहित आहे बघा आपल्या पुस्तकामध्ये आपण हे क्लिअर केलेलं आहे की ज्याचा आयाम कमी असतो तो सॉफ्ट असतो आयाम म्हणजे काय या सरासरी पासून ही जी मॅक्सिमम हाईट असते किंवा मॅक्सिमम खोली असते याला आपण आयाम म्हणतो याला इंग्लिशमध्ये याला अँप्लिट्यूड म्हणतात ज्याचा अम्प्लिट्यूड कमी आयाम कमी तो मृदू सॉफ्ट ज्याचा अम्प्लिट्यूड जास्त तो मोठ्या पातळीचा किंवा लाऊड ओके इथे यांनी पर्याय दिले आहेत वेग वेगाचा काही संबंध नाही लाऊडनेसशी वारंवारता नाही वारंवार त्याने काय डिसाईड होतं पिच डिसाईड होतो ज्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त त्या साऊंडचा सा पिच जास्त ज्याची वारंवारता म्हणजे पिच कमी त्याच त्याचा ज्याची वारंवारता कमी त्याचा पिच कमी तरंग लांबीवर अवलंबून नसतो इथे यांनी विपुलता हा शब्द दिलेला होता हे ॲक्च्युली मराठी ट्रान्सलेशन त्यांनी अत्यंत पुअर केलेलं आहे एम पी एस सी वाल्यांनी म्हणून मुद्दा मी मुद्दाम इथे त्याचा जो इंग्लिश क्वेश्चन होता त्याच्यातला हे लिहिलेलं आहे त्यात त्यांनी इंग्लिशमध्ये बरोबर दिलेला होता अॅम्प्लिट्यूड ओके म्हणून शक्यतो मी नेहमी सांगत असतो मुलांना की जिथे तुम्हाला सायन्सचा कुठलाही प्रश्न स्पष्टपणे कळला नाही तिथे कंपल्सरी इंग्रजी प्रश्न पहा ओके राईट खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांसाठी एकमेकांना संवाद साधण्यासाठी करतात आता इन्फ्रासॉनिक म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्याला ऐकण्याची मर्यादा माहिती वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स वीस हजार हर्ड्स म्हणजेच वीस किलो हर्ड्स ओके मग काय होतं की वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स म्हणजे वीस किलो हर्ड्स याला आपण म्हणतो श्राव्य ध्वनी याच्यापेक्षा वीस हर्ड्सपेक्षा जो कमी असतो त्याला आपण म्हणतो अवश्राव्य त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फ्रासॉनिक आणि वीस किलो हर्ड म्हणजेच वीस हजार हर्ड पेक्षा जो जास्त असतो त्याला आपण म्हणतो श्राव्यातीत मराठीमध्ये इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो अल्ट्रा साऊंड राईट मग हा जो कमी वारंवार त्याचा कमी फ्रिक्वेन्सीचा ध्वनी असतो याचा वापर अनेक प्राणी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतात त्या प्राण्यांची लिस्ट आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे बघा एकतर कसं करतात ते आपण दिलेलं इथे आकृतीमध्ये पुस्तकात आणि ते प्राणी म्हणजे व्हेल गेंडा हत्ती जिराफ ओकापी मगरी पाणघोडा ऑक्टोपस कबूतर उंदीर वटवाघूड डॉल्फिन वगैरे वगैरे आणि हे कोणी सिद्ध केलं होतं इटालियन शास्त्रज्ञ पालान <laughs> त्याने काय केलं होतं हे इंटरेस्टिंग आहे कान बंद केलेली वटवाघडे अडथळ्यांवर आदरतात याचा अर्थ ज्यांचे कान बंद ज्या वटवागडांचे कान बंद केले त्यांना दिसत नाही असं झालं म्हणजे ज्याचा अर्थ ते कानाने बघतात मग कानाने बघतात म्हणजे काय ते साऊंडने बघतात म्हणजे साऊंड रिफ्लेक्ट करतात आणि तो परत आलेला कानाने ऐकतात त्याच्यावरून अंदाज म्हणतात की माझ्या समोर नेमकं काय आहे ते किती दूर आहे त्याचा आकार किती आहे ओके ओके प्रश्न त्याची उत्तर व्हेल आपल्या यादीत आहे गेंडा आहे हत्ती आहे म्हणजे वरील सर्व ओके इन्फ्रासॉनिक ओके वारंवार त्याचे म्हणजे फ्रिक्वेन्सीचे एकक का एक काय आपल्याला माहित आहे त्याचं एकक आहे हर्ड्स ओके हे शास्त्रज्ञाच्या नावावर दिलेलं आहे प्रत्यक्षात वारंवारता म्हणजे काय सायकल्स पर सेकंड एका सेकंद मध्ये ध्वनीचे किती सायकल्स म्हणजे किती आवर्तन झाली या सायकल पर सेकंदलाच आपण हर्ट्स हे नाव दिलेलं आहे आणि ते युनिट आहे ओके याच्यामध्ये बघूयात आपण विशिष्ट वारंवारता असणारा एक ध्वनी तरंगाचा वेग तीनशे छत्तीस मीटर पर सेकंद आहे तरंग लांबी तीन सेंटीमीटर आहे तर वारंवार काढा इथे आपण सिमिलर आपला आपण आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये जे सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत प्रत्येक चॅप्टरच्या चा खाली याच्यात साऊंडच्या खाली हे एक एक्झाम्पल एक दिलेलं आहे याच्यात फक्त आकडे वेगळे आहेत परंतु सेम आहे आपलं बेसिकली हे काय आहे सूत्र की व्ही इज इक्वल टू म्हणजे वेग बरोबर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता त्याला न्यू ने दाखवतात फ्रिक्वेन्सी गुणिले लँडा म्हणजे तरंग लांबी ओके ठीक आहे आता इथे आपली तरंग लांबी किती आहे तीन सेंटीमीटर आता आपल्याला सगळे एसआय युनिट्स मध्ये आधी करून घ्यावे लागतील लँबडा बरोबर किती तीन सेंटीमीटर याला आपल्याला मीटर मध्ये करावं लागेल म्हणजे तीन गुणिले टेन रेस टू मायनस टू मीटर करेक्ट कारण शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर त्यानंतर वेग किती आहे तीनशे छत्तीस मीटर पर सेकंद म्हणजे व्ही इज इक्वल टू तीनशे छत्तीस मीटर पर सेकंड हे मीटर सेकंड एस युनिटमध्ये आहे त्यामुळे त्यात काही कन्वर्जन करण्याची गरज नाही आपल्याला मा सूत्र माहीत आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी गुणिले लांबडा व्हेलॉसिटी आहे तीनशे छत्तीस बरोबर वारंवार आपल्याला माहीत नाही आणि लांबडा म्हणजे तरंग लांबी किती थ्री इन टू टेन रेस टू मायनस टू म्हणजे न्यू बरोबर तीनशे छत्तीस डिव्हायडेड बाय थ्री इंटू टेन रेस टू मायनस टू इज इक्वल टू तिनाने भाग द्या पण 3 3, 3, 3, 3, 3 3 तीन आहे तीन तीन आहे तीन तीन आहे तीन तीन दोन ए सहा आणि हा टेन रेस टू मायनस टू आहे हा वरती जाताना टेन रेस टू प्लस टू होईल म्हणजे एकशे बारा गुणिले टेन रेस टू टू टेन रेस टू टू म्हणजे शंभर म्हणजे एकशे बारा गुणिले शंभर म्हणजे अकरा हजार दोनशे काय सायकल्स पर सेकंड म्हणजे हर्ड्स सो अकरा हजार दोनशे हर्ड्स इतकी त्याची वारे वारंवार मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात सोनार तंत्रज्ञान हे अत्यंत फेमस आहे आपल्या पुस्तकामध्ये आपण सोनार तंत्रज्ञान म्हणजे काय त्याची आकृती दिलेली आहे समजा हा हे जहाज आहे याच्यात एक ट्रान्समीटर लावलेला असतो याच्यातनं ध्वनी लहरी अशा खाली सोडल्या जातात मग ते समुद्राच्या सगळ्यात शेवटी जाऊन जिथे जमीन लागते त्याच्यावर आदळतात जमीन असेल दुसरं काही पदार्थ असेल आदळून ते इथून रिफ्लेक्ट होतात अशा परत येतात इथे डिटेक्टर असतो मराठीत आपण ग्राहक म्हणतो त्याला म्हणजे तो रिफ्लेक्टेड वेव्ह कलेक्ट करतो आणि इथे जाऊन इथे परत येण्यासाठी जो वेळ लागला त्याच्यावरून आपण हा किती खोले काढू शकतो म्हणजे आपल्याला काय आहे की वेग माहीत असतो समुद्रातील वेग ध्वनीचा वेग माहीत आहे वेळ आपल्याला माहीत आहे कारण हा जाऊन किती वेळाने परत आला हे आपण आपल्या डिटेक्टरने मोजलं म्हणजे आपल्याला वेळ माहीत पडला वेग बरोबर अंतर भागिले वेळ वेग माहीत आहे वेळ माहीत आहे म्हणजे काय अंतर बरोबर वेग गुणिले वेळ मग हे जे अंतर मिळेल हे पूर्ण अंतर मिळेल मात्र एवढा आणि एवढा म्हणजे दुप्पट इतकं इतकं याला दोनाने भागितलं की आपल्याला ही समुद्राची खोली मिळेल यालाच इको रेंजिंग असं पण म्हणतात इको रेंजिंग ओके आणि आपल्या पुस्तकामध्ये याच्या खाली सोनारवर आधारित काही न्यूमरिकल्स पण सॉल्व्ह करून दिलेले आहेत ते पण तुम्ही जरूर वाचा सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात धनविषयक दर्जा निकृष्ट ठरण्याचे कारण काय ही आकृती आणि हे निनाद रिव्हर्बरेशन म्हणजे काय आपल्या पुस्तकात आपण सगळं दिलेलं आहे समजा ही या गायिका आहेत आणि हे एक सभागृह आहे हा प्रेक्षक आहे तर काय होतं की जर व्यवस्थित इथे ऍब्सॉर्बंट लावलेले नसले छतावर बाजूला वगैरे काय होतं या गायिका गात असताना यांच्या लहरी बाय सगळ्या साईडने जातात मग इकडनं गेली इथून ही रिफ्लेक्ट झाली इथे गेली तिथून पण रिफ्लेक्ट झाली तिथून पण रिफ्लेक्ट झाली याच पद्धतीने अनेक ध्वनी वेगवेगळ्या ठिकाणाहून रिफ्लेक्ट होऊन त्यांची सगळी सरमिसळ होते आणि सरमिसळ झाल्यामुळे आपल्याला स्पष्ट काहीच ऐकू येत नाही याला रिव्हर्बरेशन म्हणजे निनाद म्हणतात तर सार्वजनिक सभागृहांमध्ये या निनादामुळे रिव्हर्बरेशनमुळे ध्वनीचा दर्जा निकृष्ट ठरतो हा प्रश्न थोडासा मिक्स आहे मिक्स आहे म्हणजे ऍक्च्युली याच्यात एक स्टेटमेंट ध्वनीवरच आहे बाकीचे स्टेटमेंट्स इतर स्टेटमेंट्स इतर पाठातले आहेत ते सगळे बरोबर आहेत ध्वनीच्या पाठातलं स्टेटमेंट आपण बघू त्यांनी असं म्हटलं की सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो रॉंग यांनी काय केलंय सोनार ऍक्च्युली सोनारमध्ये सोने आहे ना म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी केलंय त्यांनी की बाबा इथे सोनारमध्ये सोनं आहे मग कदाचित सोन्याचा मुलामा देण्यासाठी करा पण ज्याला माहित आहे ज्याने पुस्तक वाचलेलं आहे ध्वनी चॅप्टर वाचलंय त्याला समजेल की सोनार म्हणजे ऍक्च्युली ध्वनीच्या साह्याने हे जे बघितलं आपण इकडे ध्वनीच्या साह्याने समुद्राची खोली मोजण्याचं तंत्रज्ञान आहे सोनारका म्हणजे काय साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग ओके म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि त्यांनी कोणते विधान सत्य नाही हेच विचारलं आहे म्हणजे हे विधान सत्य नाही ओके ठीक पुढचा प्रश्न दोन हजार चौदामध्ये विचारलेला ध्वनी लहरी वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात आता बघा आपण आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे बघा कोणत्याही तरंगाचा वेग हा ज्या माध्यमातून त्याचे प्रसारण होत आहे त्या माध्यमाच्या गुणधर्मावर अवलंबून असतो आणि गुणधर्मामध्ये पण मुख्यतः भौतिक स्थिती म्हणजे फिजिकल स्टेट म्हणजे स्थायू द्रव का वायू स्थायूंमध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो द्रवांमध्ये स्थायूंपेक्षा कमी आणि वायूंमध्ये त्याच्यापेक्षाही कमी असतो म्हणजे स्थायूचा वेग ग्रेटेस्ट मिडलमध्ये द्रवातील वेग आणि नंतर वायूतील वेग त्याचं कारण पण इथे आपण दिलेलं आहे की स्थितीस्थापकत्व एनिवे anyway, थोडक्यात काय ध्वनीलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थ वेगाने जातात हे बरोबर आहे ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जास्त जलद गतीने जातात हे रॉंग आहे निर्वात पोकळीतून जाणारच नाही त्या कारण त्यांना माध्यमाची आवश्यकता असते ध्वनी लहरी या अनुलंब लहरी आहेत म्हणजे लॉन्जिट्युडनल आहेत करेक्ट हा बघा इथे अनुलंब वापरलेला आहे त्यांनी शब्द अनुतरंग किंवा अनुलंब ध्वनी लहरी द्रव पदार्थांपेक्षा वायू पदार्थ कमी वेगाने जातात येस yes, दिस इज करेक्ट स्थायूमध्ये सर्वात जास्त त्याच्यापेक्षा कमी द्रवामध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी वायूमध्ये म्हणजे काय वायूमध्ये कमी जातात हे बरोबर आहे म्हणजे अ क आणि ड हे बरोबर आहे म्हणजे हा पर्याय बरोबर आहे ओके okay? एनिवे anyway. तर हे होते ध्वनीवरचे सर्व प्रश्न आणि भरपूर प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात त्यामुळे तुम्ही मूळ चॅप्टर मूळ पुस्तक पुस्तकातून पुस्तका व्यवस्थित वाचा आणि तुम्हाला जर काही शंका असतील एखाद्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवून टाकावा तुम्हाला असं तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा थँक्यू